पीएफआय विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळल्यानंतर आता या संघटनेबाबतची बरीचशी माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. पाहूयात यात संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. तपास यंत्रणांच्या हाती पीएफआयची कुंडली. चार टप्प्यात सदस्यांची भरती. पीएफआय सदस्यांना मिळतो वेतन आणि भत्ता. सलग 15 दिवस कारवाई करत एनआयए आणि एटीएस सारख्या तपास यंत्रणांनी पीएफआयचं कंबर डमोडलंय. अटक केलेल्या पीएफआयच्या सदस्यांच्या चौकशीतून आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. देशामध्ये पीएफआयचे 2,00,000 सक्रिय सदस्य आहेत. ग्रामीण भागापासून ते राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या वेगवेगळ्या समित्यांची स्थापनाही करण्यात आलेली आहे. या समित्यांमध्ये काम करण्यासाठी त्याचबरोबर पीएफआयच्या धोरणानुसार काम करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या सदस्यांची निवड केली जाते. त्यासाठी काही वेगळ्या अटीही ठेवण्यात आलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात एखाद्याची निवड झाल्यानंतर त्याच्यावर 4 महिने नजर ठेवली जाते. त्याच्या कुटुंबाचा पूर्वे इतिहास तपासला जातो. त्यातून खात्री पटल्यावरच त्याला प्राथमिक सदस्य बनवलं जातं. हे प्राथमिक सदस्य मुस्लिम बहुल भागात शाखा स्थापन करतात. छोट्या वस्त्यांमध्ये लोकांना औषधं पुरवतात आणि जेवण पुरवण्याचं काम हे सदस्य करतात. दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याची जबाबदारी या सदस्यांवर असते. तर तिसऱ्या टप्प्यात या सदस्यांना सोशल मीडियाचा वापर आणि पोलिसांना हाताळण्याचं 3 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र, केरळ किंवा कर्नाटकला पाठवलं जातं. या काळात त्यांना पूर्ण घर खर्च मिळतो. वेतन आणि भत्तेही दिले जातात. आणि शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची जबाबदारी सोपवली जाते. याशिवाय सदस्यांना प्रशिक्षण देणं, ब्रेन वॉश करणं आणि कायदेशीर डावपेचांसाठी वेगवेगळे केडर तयार केले जातात. प्रत्येक केडरच्या लोकांचे वेतन आणि भत्तेही वेगवेगळे आहेत. शिवाय पकडले गेल्यास सर्वोत्तम वकीलही दिले जातात. केंद्र सरकार आणि राज्यातल्या प्रत्येक तपास यंत्रणेकडे पीएफआयची कुंडली होती. गेल्या काही वर्षांपासून पीएफआयच्या सगळ्याच हालचालीवर तपास यंत्रणेचा वॉच होता. पण अलीकडच्या काळामध्ये पीएफआयच्या ऍक्टिव्हिटीज वाढल्या होत्या. त्यामुळं एनआयए आणि एटीएसनी ही कारवाई केली. त्यामुळं पुढचा धोका टळलेला आहे. मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.